आज चौथा प्रश्न जो आहे तो सरकारला हा प्रश्न आम्ही विचारला होता की सावित्रीबाईंवर एका ट्विटर हँडलनी चुकीच्या गोष्टी लिहिल्या, आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या, त्याची इन्क्वायरी अजूनपर्यंत का झाले नाही आणि ते ट्विटर हँडल रन करणाऱ्या लोकांना अजूनपर्यंत आपण पकडलं का नाही। तर सरकारने उडवाउडवीचे उत्तर दिले, या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाईंचा अपमान आम्ही कोणीही सहन करू शकत नाही, महिलांबद्दल महाराष्ट्राच्या सरकारला आणि केंद्र सरकारला अजिबात तिथं सेन्सिटिव्हिटी नाही आहे। तुम्ही बघितलं काल ज्या प्रकारे स्मृती इराणी जी त्यांनी जे नाटक, म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं की नळावर भांडणाऱ्या बायका आहे की काय, या प्रकारे त्या तिथं पेश आल्या महिलांच्याबद्दल, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल आणि आपले समाजसेवक आई सावित्रींबद्दल। या लोकांना अजिबातच जिवाळा नाही आहे, त्यांचा अपमान हे सहन करू शकतात, महिलांचा अपमान हे सहन करू शकतात। स्मृती इराणीजींसारखी महिला व बाल कल्याण मंत्र्यांनी खरा राजीनामा दिला पाहिजे आणि हे सरकार, सन्माननीय होम मिनिस्टर असो किंवा मुख्यमंत्री असो, हे सरकार जर ट्विटर हँडल आई सावित्रींवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांवर जर पकडू शकत नसतील तर यांनी पण राजीनामा दिला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।